आपण बघताय आपली मुंबई. मुंबई विमानतळ परिसरातील झोपडीवासियांनी जीवीके कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या एकजुटीचं शक्ती प्रदर्शन केलं. कुठलीही पूर्वसूचना न देता झोपड्या हटवण्यासाठी जीवीकेनं सुरू केलेल्या सर्वेक्षणाविरोधात झोपडीवासियांमध्ये तीव्र असंतोष आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडीधारकांचं त्याच परिसरात झोपडीधारकांचा आरोप आहे. झोपडीधारकांच्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी कृती समितीच्या माध्यमातून मोर्चा आणि धरणं आंदोलन करण्यात आलं. भाजप वगळता अन्य सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. विशेषतः भाजप सरकारमध्ये सहभागी असतानाही शिवसेना या मोर्चात सहभागी झाली होती. आमची मागणी अतिशय स्पष्ट आहे की मागील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की या विमानतळातील परिसरातल्या लोकांना येथेच आम्ही घर देऊ. आमची मागणी साधी आहे, जर येथेच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे तर मुख्यमंत्र्यांनी येथेच लोकांना घर देण्याचं लिखित आश्वासन द्यावं. तो सभी पार्टियों के लोग हम लोग यहाँ पे आए हैं और ये जो लोग हैं इनका जो सवाल है किसी एक पार्टी से लेना देना नहीं. घर, पेट, परिवार, इसकी कोई जाति नहीं, कोई धर्म नहीं, कोई पार्टी नहीं होती. और इसलिए हम सब लोग इनके लिए खड़े हैं कि आप इनकी लड़ाई का अर्थ समझिए और इनको यहीं पे घर दीजिए और ये लड़ाई अभी जारी रहेगी. कुठलाही धोरण तुम्ही समोर न ठेवता तुम्ही सर्वे करतात, वेळोवेळी सर्वे, ह्या लोकांना त्रास होतो त्यासाठी आज आपण सगळे इथे उतरलो आहोत. सर्वे तयार करायला देणार नाही जिथपर्यंत सरकार समोर ठेवत नाही की ते कुठल्या पद्धतीने त्यांना त्यांची हक्काची घरं मिळून देणार. आणि नुसतं हक्काची घरं नाही, जिथे ते राहत आहेत तिथेच त्यांना त्यांची घरं मिळाली पाहिजे, त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.